welcome to rootkia raju channel friends today we are going to learn about standard 7 subject english unit 3 page number 77 and our today's topic is a detective story friends on page number 77 there is a activity for us uh, form groups and try to write an outline of a detective story in english as a group activity discuss and note down the characters the events and how युआर हिरो हिरोईन हू इज अ टेक्टिव्ह सॉल्व्ह द मिस्ट्री आपल्याला हे एक गटकार्य होतं यामध्ये आपल्याला इंग्रजीतून गुप्तहेराची कथा लिहायची होती आणि त्याची आउटलाईन तयार करायची होती त्यामधील जे पात्र आहेत किंवा त्यामधील ज्या घटना आहेत त्या आपल्याला लिहून काढायच्या होत्या आणि आपला नायक किंवा नायिका कशा प्रकारे गुढ उकलून काढतं या संदर्भातील ही ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पुढील व्हिडिओमध्ये मी अशी एक डिटेक्टिव्ह स्टोरी तुमच्या समोर सादर करणार आहे चला आपण ती स्टोरी पाहूया द नेम ऑफ द स्टोरी इज डिटेक्टिव्ह अर्जुन म्हणजेच गुप्तहेर अर्जुन याची ही कथा आहे हा आपला नायक या कथेमध्ये कशा प्रकारे गुड उकलून काढतो ते आपल्याला पाहायचं आहे कथेचे जे पात्र आहे ते पहा सखू इनोसेंट लेडी जी या गुन्ह्यासाठी पकडली जाते आणि ती निरपराध असते माया सखूज नेबर बालूशेट अ लेंडर म्हणजे एक सावकार विमल बालू शेट्स वाईफ मन्या सर्वंट बालू शेठच्या घरामधील सर्वंट आहे हा नौकर अर्जुन डिटेक्टिव्ह गुप्तहेर आहे अँड पोलिस टीम पोलिसांचा संघ असे पात्र या आपल्याला स्टोरीमध्ये बघायला मिळतील स्टोरीचा मेन इव्हेंट काय आहे पहा मुख्य घटना फाय लॅक रुपीज वेअर स्टोलन फ्रॉम बालू शेट्स हाऊस इन डे टाईम दिवसाच्या वेळेला बालू शेठ यांच्या घरामधून पाच लाख रुपये चोरीला गेले ही मुख्य घटना आहे यावर आधारित स्टोरी पाहूया सखू व स्टायल्ड फ्रॉम वर्किंग हार्ड कष्ट करून करून सखू थकलेली होती शी यूज टू डू हाऊस हाऊसहोल्ड चॉर्स ऑल डे लॉंग दिवसभरामध्ये चार घरची धुनी भांडी ती करत होती शी हॅड टू गो टू मुंबई टू हर सन फॉर सम रिलीफ तिने ठरवलेले होते की थोडा आराम मिळण्यासाठी ती मुंबईला मुलाकडे जाईल

आणि त्याकरिता काहीतरी वस्तू तारण म्हणून ठेवून घेणे हा त्यांचा बिझनेस किंवा धंदा होता ऑल ट्रान्झॅक्शन वेअर डन ऑन लिगल रिटर्न अॅग्रीमेंट त्यांचे सर्व व्यवहार हे लेखी कायदेशीर नुसार असायचे ही हॅड अ बिग कॅसल इन द विलेज गावामध्ये त्यांचा मोठा वाडा होता ही वॉज व्हेरी स्टिंगी अबाउट स्पेंडिंग खर्चाच्या बाबतीत ते स्टिंगी म्हणजे चिंगूस होते सखू यूज टू हॅव लड ऑफ वर्क ऍट बालूशेट्स होम सखूला जास्तीत जास्त काम हे बालू शेटच्या घरी असायचे वैन सखू रिच बालू शेट हाऊस देर वॉज अ ह्यूज क्राऊड ऑफ पीपल जेव्हा सखू बालूशेटच्या घरी पोहोचली तेव्हा लोकांची खूप गर्दी झालेली होती सखू वा सरप्राईज सखू ला आश्चर्य वाटले वैन शी एंटर्ड द पोलीस बिगॅन इन्व्हेस्टिगेटिंग जेव्हा तिने घरात प्रवेश केला तेव्हा पोलिस विचारपूस करू लागले फायव लाख रुपीज वेअर स्टोलन फ्रॉम बालू हाउस हाऊस येस्टरडे काल बालू शेट च्या घरून पाच लाख रुपयांची चोरी झाली होती द पोलीस आस्क अबाउट सखू अँड पोलिस इन्व्हेस्टिगेटेड सखू पोलिसांनी सखू विचारले आणि महिला पोलिस सखूची तपासणी करू लागले द पोलिस फाउंड द सेम अमाऊंट फ्रॉम सखू अँड सेंट हर टू जेल पोलिसांना सखू कडून तेवढीच रक्कम म्हणजे पाच लाख रुपयाची रक्कम सापडली आणि पोलिसांनी तिला तुरुंगामध्ये टाकले खरे म्हणजे हे पैसे सखूने आतापर्यंत कष्ट करून जमवलेले होते आणि हे सर्व पैसे ती बालूशेठच्या बँकेमध्ये जमा करण्यासाठी घेऊन आलेली होती पण इथं घटना विरुद्धच घडली आणि तिलाच आरोपी ठरून तुरुंगात टाकण्यात आले आय डिडंट स्टील इट्स माय हार्ड अर्न मनी दॅट इज वॉट सखू शाउटेड बट नो वन लिसन्ड मी चोरी केली नाही हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत अशी ओरडून सखू सांगू लागली पण कुणीसुद्धा ऐकले नाही माया वॉज लिव्हिंग नेक्स्ट डुअर टू सखूज हाऊस माया सखू शेजारी राहत होती शी मेट विथ सखू इन द जेल ती तुरुंगामध्ये सखूला भेटली टू हेल्प हर तिला मदत करण्यासाठी माया टटिव्ह अर्जुन अबाउट ऑल द इन्सिडेंट अँड रिक्वेस्टेड टू हेल्प इन अर्जुनला सर्व घटना सांगितली आणि सखूला मदत करण्यासाठी या चोरीच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी तिने विनंती केली डिटेक्टिव्ह अर्जुन हॅड रेस्क्यूड मेनी इनोसंट पीपल टिल टुडे आजपर्यंत डिटेक्टिव्ह अर्जुनने अनेक निरपराध लोकांना वाचवले होते ही डिसाइडेड टू हेल्प सखू त्याने सखूला मदत करण्याचे ठरवले अर्जुन वेंट टू बालुशेट्स हाऊस अर्जुन बालूशेटच्या घरी गेला द पीपल इन द हाऊस वेअर बालुशेट विमल म्हणजे बालूशेट्स वाईफ सर्वंट मन्या अँड सखू रिलेटेड विथ द थेफ्ट मॅटर घरात वावरणारी व्यक्ती म्हणजे बालूशेठ विमल म्हणजे बालूशेठची पत्नी नौकर मन्या आणि धुनी भांडी करणारी सखू जे या चोरीच्या प्रकरणाशी संबंधित असणारे लोक होते इनिशियली अर्जुन स्क्रुटनाइज द कबर्ड फ्रॉम विच द मनी वॉज स्टोलन विथ द परमिशन ऑफ द पोलीस पोलिसांच्या परवानगीने सुरुवातीला अर्जुनने कपाटाची सूक्ष्म निरीक्षण केले ज्या कपाटातून पैसे चोरीला गेलेले होते देअर वॉज सम युजफुल एव्हिडेन्स इन अर्जुन हँड्स तिथे अर्जुनला काही महत्वाचे पुरावे सापडले देन ही व्हिजिटेड इच मेंबर ऑफ द हाऊसहोल्ड वन बाय वन त्यानंतर त्याने घरातील प्रत्येक सदस्यांना एकानंतर एक भेट दिली अँड टॉक टू देम आणि त्यांच्याशी चर्चा केली फर्स्ट ऑब्झर्व बालूशेट सुरुवातीला त्याने बालू शेट निरीक्षण केले शेटजी वॉज अ स्टिंगी वेल्दी मॅन हु डेल्ट विथ द दूल्स शेटजी हे अत्यंत चिकट श्रीमंत माणूस आणि नियमाने वागणारे होते आफ्टर th दॅट अर्जुन थॉट अबाउट विमल त्यानंतर अर्जुनने विमलचा विचार केला ही हॅड थॉट दॅट विमल वुड बी अ टॉल वुमन वेअरिंग अ लॉट ऑफ ज्वेलरी बट इन रियालिटी शी लुकड नॉर्मल अर्जुनने विचार केला होता की विमल ही कदाचित उंच स्त्री भरपूर दागिने घातलेली असेल पण प्रत्यक्षात ती फार साधी होती शी अँसर्ड द क्वेश्चन ब्रीफली तिने प्रश्नांची उत्तरे थोडक्यात दिली थर्ड अक्युज वॉ सर्वंट मान्या तिसरा संशयित हा सर्वंट मान्या होता हु हॅड बीन एड बालूशेट फॉर मेनी इयर्स जो भरपूर वर्षापासून बालू कामाला कडे होता ही सँग अँड वेरिंग द सेम खाकी युनिफॉर्म एव्हरी डे तो गाणे म्हणायचा आणि काम करायचा आणि सारखा सारखा तो खाकी गणवेश दररोज घालायचा अर्जुन वॉज कॉन्स्टंटली लुकिंग ऍट हिज युनिफॉर्म वॉइल्ड टॉकिंग टू हिम जेव्हा अर्जुन मनाशी बोलत होता तेव्हा तो सातत्याने त्याच्या युनिफॉर्म कडे पाहत होता फायनली अर्जुन मेट विथ सखू आणि शेवटी अर्जुन सखूला भेटला आस्ट हर क्वेश्चन टू तिला सुद्धा प्रश्न विचारले सिन्स दुरिंग द डे एव्हरी वन वॉज सस्पेक्शियस दिवसा चोरी झालेले असल्यामुळे प्रत्येक जण संशयित होता अर्जुन इन्फॉर्म द पोलीस इन्स्पेक्टर दॅट द इन्व्हेस्टिगेशन वॉज कंप्लीटेड अँड आस्ट एव्हरी वन टू कॉल बालुशेट हाऊस इन द मॉर्निंग नेक्स्ट डे अर्जुनने पोलिस इन्स्पेक्टरला कळवले कि त्याची तपासणी किंवा चौकशी पूर्ण झालेली होती आणि त्याने सांगितले की प्रत्येक जणाला बालूशेटच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी हजर राहण्यास कळवावे इट वॉज द लास्ट डे ऑफ द केस या प्रकरणाचा तो शेवटचा दिवस होता सखू वाज टू बी गिल्टी ऑर इनोसंट सकू गुन्हेगार सिद्ध होणार होती की निरपराध हू वॉज द थीप इन द एंड शेवटी चोर कोण होता अर्जुन वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ एव्हरी वन अर्जुन प्रत्येकाच्या समोर उभा होता पोलीस आज द नेम ऑफ द थीप पोलिसांनी चोराचे नाव विचारले अर्जुन स्माइल्ड अँड लुकड ऍट एव्हरी वन फेसेस हुज नेम विल ही टेक नाव अर्जुनने स्मित हास्य केले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे चे पाहिले आता तो कोणाचे नाव घेणार होता दिस क्वेश्चन वॉज इम्पॉर्टंट हा प्रश्न महत्वाचा होता सखू वॉन्टेड जस्टिस सखूला न्याय हवा होता शी लुक्ड अप होपफुली ती फार आशेनं पाहत होती मीन वाईल अर्जुन अनाउंज द नेम ऑफ द थीप आणि या दरम्यान अर्जुनने चोराचे नाव घोषित केले ऑल आईज वेअर ऑन मन्या द सर्वंट सर्वांच्या नजरा मन्याकडे वळल्या जो एक नौकर होता ही वॉज द थिप हू स्टोल मनी तोच चोर होता ज्याने पैसे चोरले बट पोलीस वॉन्ट प्रूफ पण पोलिसांना पुरावा हवा असतो अर्जुन स्टार्टेड सेइंग अर्जुन सांगू लागला वाईल आय वॉज चेकिंग द कबर्ड आय फाउंड अ बटन ऑफ द शर्ट स्टक इन द नॉच जेव्हा मी कपाटाची तपासणी करत होतो तेव्हा मला शर्टाचे एक बटन त्या खाचे मध्ये अडकलेले सापडले हिअरिंग धिस मन्या स्टार्टेड लुकिंग ऍट ही शर्ट असं ऐकल्या बरोबर मन्या आपल्या शर्टाकडे पाहू लागला टेल मी वाय डीड यू स्टील मनी मला सांग तू का पैसे चोरलेस अर्जुन आस टू मण्या अर्जुनने मन्याला विचारले नो no, नो no, आय एम नॉट अ थीफ नाही नाही मी चोर नाही मण्या सेड म्हण्या म्हणाला पोलीस फाउंड दॅट हिज युनिफॉर्म हॅड सिक्स बटन्स द फर्स्ट बटन वॉज क्लिअरली व्हिजिबल इन अ डिफरंट कलर पोलिसांना आढळून आले की त्याच्या गणवेशाला सहा शार बटन्स होते आणि त्यातील पहिले बटन हे स्पष्टपणे वेगळ्या रंगाचे दिसत होते म्हणजेच त्याच्या शर्टाचे पहिले बटन चोरी करताना त्या कपाटाच्या खाचेमध्ये अडकले आणि ते तुटले त्यामुळे त्याला शर्टाला वेगळ्या रंगाचे बटन बसवावे लागले आणि योगायोगाने ते खाचेत राहिलेले बटन डिटेक्टिव्ह अर्जुनला सापडले आणि हाच तो भक्कम पुरावा त्याच्या हाती लागला द बटन वॉज टक इन द नॉच ऑफ द कबर्ड व्हाइल मन्या वॉज स्टीलिंग शेड अर्जुन चोरी मन्या चोरी करत असताना त्याचे शर्टाचे बटन त्या कपाटाच्या खाचेत अडकले असं अर्जुन म्हणाला मन्या स्टार्टेड क्राईंग ही ही दॅट हॅड कॉट स्टीलिंग चोरी केलेल्या आरोपात आपण पकडले गेलो आहोत हे मन्या रडायला लागला ही प्लीडेड गिल्टी त्याने आपली चूक मान्य केली द पोलीस हँडकप टीम पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या अँड सेंट इन जेल आणि त्याला तुरुंगामध्ये पाठवले अशा प्रकारे सखुला न्याय मिळाला डिटेक्टिव्ह अर्जुनची ही कथा नक्कीच मित्रांनो तुम्हाला आवडलेली असेल तुम्ही देखील अशा प्रकारचे कॅरेक्टर निवडा आणि डिटेक्टिव्ह किंवा गुप्तहेराची एक कथा तुम्ही तयार करा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा मित्रांनो के राजू चॅनलवर सर्व अभ्यास पूर्ण व्हिडिओ पहा चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार